चौथीतल्या मुलाला जर विचारलं की हाऊ इज युअर पप्पा, तो म्हणतो माय पप्पा इज ग्रेट, जगात माझ्या पप्पासारखा माणूस नाही. किंवा चौथीत. दहावीत गेल्यावर तेच पोरगा आईला हळूच म्हणतोय हिटलर जीवन गेले का. मग ज्याला चौथीत पप्पा ग्रेट वाटला त्याला दहावीत तो हिटलर का वाटतो? कारण घरातलं वातावरण तसं ठेवलं आहे त्यांनी. बघा ना तुम्ही, घर आहे ते, पोलीस स्टेशन नाही. फी कधी भरायची? शेवटची तारीख किती आहे? कॅश आहे का चेक आहे? अरे घरामध्ये पती पत्नीसारखं बेस्ट फ्रेंड कोण नाही असं माझं मत आहे प्रामाणिकपणे. आता माझं वय 66 आहे. सून आली, जावई आला, नातवंड झाली, तरी मी बायकोला रोज आय लव यू म्हणतो. कृपा करून आपल्या मुलांच्या समोर भांडू नका. सार्वजनिक बाग आहे ना, तिथं काय असेल ते भडास काढायची, मोकळं व्हायचं आणि भेळ खाऊन परत यायचं. भांडणाला डेट ऑफ एक्सपायरी किती? संध्याकाळपर्यंत. बस. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. वैभव दिल्लीत शिकत होता एका विषयाचा अभ्यास, मला वाटतं सोशल सायन्स अभ्यास करत होता तिथे. आणि त्यावेळेला मी, माझी मिसेस आणि मुलगी, आम्ही त्याला भेटायला गेलो. तो बाहेर गेला होता आणि त्याचा रूम पार्टनर तिथे होता. तर तो म्हणाला की अंकल, ॲज अ पर्सन आप कैसे हो मुझे पता नाही, बट ॲज अ पेरेंट यू आर व्हेरी सक्सेसफुल. आय सेड व्हाय, असं का वाटतं तुम्हाला? तर तो म्हणाला, अगर आप इसे किसी गंदी जगह भेजोगे तो जगह साफ होगी लेकिन ये गंदा नहीं होगा. माझ्या डोळ्यात अश्रू आले अक्षरशः. मी बायकोला म्हणलं, आपण टाटा बिर्लापेक्षा जास्त श्रीमंत आहोत. सद्गुरू वामनराव पैंनी आपल्याला ही श्रीमंती दिली, विचारांची श्रीमंती दिली. आणि अशीच माणसं बाहेर असतात. आज यजुवेंद्र सरांचं आम्ही ते मनोबल पाहिलं आणि तिथं शारीरिकदृष्ट्या, आता आपण त्याला दिव्यांग म्हणतो, पण जे त्यांना प्रॉब्लेम सता होत आहेत त्याच्यापेक्षा जास्ती मला बाहेर असं वाटतं की समाजातली मानसिक अपंगता ही फार मोठी आहे आणि त्याचे परिणाम समाजावर होत आहेत. मग आपण काय करू शकतो? जसं आता वैभवनी सांगितलं, पंटीसारखं काहीतरी आपल्याला आपल्या परीने आपल्याला काय करता येण्यासारखं आहे. तर सद्गुरूंचा एक छान सुविचार आहे, माझ्याकडे आज त्यांच्या सुविचारांचं पुस्तकच मी जवळ ठेवत असतो नेहमी. त्यात एक असा सुविचार आहे, संतती ही संपत्ती आहे जर चांगली निपजली तर, पण तीच विपत्ती आहे जर ती वाईट निपजली तर. त्यामुळे सगळ्यात जास्त महत्त्व कशाला द्यायचं आहे ना, तर संस्कारांना द्यायचं आहे. आणि मी जेव्हा त्यांचं ते शिष्याचं प्रवचन ऐकलं बारामतीला, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, शरीर साक्षात परमेश्वर, मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल, विचार बदला नशीब बदलेल, परमेश्वर कृपाही करत नाही कोपही करत नाही, माणूस स्वतःच्या कर्मानी स्वतःवरच कृपा किंवा कोप करतो, हे ऐकल्यानंतर मला मुंगे आले अक्षरशः डोक्याला की शरीर परमेश्वर कसं काय. म्हणले, उपास तपास करून तुम्ही का शरीराला त्रास देता? त्याच्याच माध्यमातून देवाची प्राप्ती करायची, त्याच्याच माध्यमातून प्रपंच करायचा आहे, त्या शरीराच्या माध्यमातूनच उद्योग व्यवसाय करायचा आहे, ह्याला त्रास उपास करून का देता? तर मी म्हटलं, आम्हाला वाटतं की उपास केल्यावर पुण्य मिळतं. त्यांनी मला विचारलं, साबुदाणा ही निर्मिती गव्हाचीच आहे, देवाचीच आहे, आणि गहू पण देवाचाच आहे, मग गहू खाल्ल्यावर पाप कसं लागतं आणि साबुदाण्याने पुण्य कुठून लागतं? मग 365 दिवस फराळाचेच पदार्थ खाऊया, भरपूर पुण्यवान हो आपण? असं नाही घडत म्हणाले. विचारात आहे सगळा परमार्थ, अध्यात्म हे विचारात आहे. आणि मला विशेषतः पालकांना बोलताना सांगायचं आहे, पालकत्व ही सुद्धा कला आहे हे मला सद्गुरूंकडनं शिकायला मिळालं. पेरेंटिंग इज अन आर्ट. आपल्याला वाटतं पैसे पुरवले. आपण पोरांना काय म्हणतो लहानपणी सुद्धा, बघा मोठा होऊन पैसे मिळव, मोठा हो आणि पैसे मिळव, बस पॅकेज. करिअर निवडताना सुद्धा पॅकेज. आपण कोणी म्हणलो का उत्तम माणूस हो, खूप सज्जन माणूस हो, अशी अपेक्षाच नसते. जगरहाटी अशी वगैरे असले आपले विचार असतात. आणि तुला हे जमणार नाही असं सांगणारे पालक जास्त भेटतात. एक किस्सा सांगतो तुम्हाला. दोन मुलं शाळेतली विहिरीवर गेली होती पोहायला शेतात. मोठा आहे तो खाली पडला, पाण्यात पडला. आता छोट्याला वाटलं की ह्याला पोहता येत असेल, पण त्याच्या तो खाली जेव्हा गटांगळा खायला लागला आणि ओरडायला लागला, त्यावेळेला छोट्याला लक्षात आलं की ह्याला पोहता येत नाही. तो मदतीसाठी सगळ्यांना हाका मारायला लागला, पण शेतात असल्यामुळे कोणीच नव्हतं जवळ. मग तो जो काय असतो ना रहाट, त्यातनं बादली दोर तो खाली त्यांनी सोडला आणि त्या मोठ्याला सांगितलं, ह्याला पकड मी तुला खेचतो. त्यांनी ती बादली पकडली
आणि अक्षरशः जीवाची सगळी ताकद लावून त्या छोट्यांनी त्याला शेंदून वरती काढला. काढल्यावर जेव्हा ते गावात आले, पारावर ज्येष्ठ मंडळी बसली होती गप्पा मारत, आणि त्यांनी म्हटलं अरे भिजलं आहे का इतका सगळं, अख्खा का भिजला आहे. त्यावेळेला तीच स्टोरी त्या दोघांनी त्यांना सांगितली की हा बुडत होता, मला माहीतच नाही की ह्याला पोहता येत नाही, ह्यांनी पाण्यात उडी मारली आणि मी बघितलं इकडं तिकडं हाका मारल्या कोणीच दिसत नव्हतं, म्हणून मी ह्याला ओढून बाहेर काढला त्या रहाटाच्या दोराने. कुणालाच ती गोष्ट खरी वाटेना, पण एक ज्येष्ठ नागरिक तिथं बसलेले होते, ते म्हणले मला खरं वाटतंय. बाकीच्यांनी विचारलं तुम्हाला का खरं वाटतंय, हा केवढा हा केवढा हा ह्याला खेचू कसं शकेल वरती. आता सगळ्या पालकांनी ते उत्तर ऐकून लक्षात ठेवा. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं त्या ज्येष्ठ नागरिकाने, ते आजोबा म्हणाले ज्या वेळेला तो मदतीसाठी हाका मारत होता त्यावेळेला तुला हे जमणार नाही असं म्हणायला तिथं कुणीच नव्हतं. अमेरिकेमध्ये रिसर्च झाला ह्याच्यावर आणि त्यांच्या असं लक्षात आलं, म्हणजे त्याचा निष्कर्ष असा आहे की मुलगा किंवा मुलगी 14 वर्षाचा होईपर्यंत पालक, कुटुंब, आजूबाजूचे किती वेळा त्याला सांगतात माहिती आहे? रिसर्च आहे, हा निष्कर्ष आहे, 1,48,000 वेळा त्याला सांगितलं जातं तुला हे जमणार नाही, यू कॅनॉट. आणि मला पालकांना आत्ता हेच सांगायचं आहे की मुलांना कधीच असं म्हणू नका की तुला हे जमणार नाही. मला कधी कधी गंमत वाटते विचारांना घाबरायचं काय कारण आहे. म्हणजे मी आत्ता महाजन सरांच्या आईंना आणि त्यांच्या सासऱ्यांनाही कौतुक केलं, जावई असे सगळ्यांना मिळावेत म्हटलं, आणि त्यांनाही म्हटलं पुत्र भावा ऐसा, कारण असं सपोर्ट करणं खूप कठीण आहे हो. पैसे का मिळवायचे असतात, जरा भावकीची दाताड पाडायची असतात. फार हिनवलं आहे आम्हाला, मग तू जरा असा हो पैसेवाला, म्हणून मोठा होऊन पैसे मिळव, मार्गाचं पथ्य नाही ही वास्तवता आहे समाजातली. म्हणून हे सगळं दुष्टचक्र जर थांबवायचं असेल तर प्रत्येक कृती राष्ट्रहिताची. जहाज आहे राष्ट्र, म्हणजे त्यात बसलेलो आपण सगळे प्रवासी आहोत, जहाज बुडेल तर कोणीच नाही वाचणार आहे, त्यामुळे ते समोर ठेवून आणि विश्वशांती. मला नवल वाटतं ज्ञानेश्वर महाराज हे विश्वची माझे घर असं म्हणाले, इतकं व्यापक विचार त्यांनी दिला, आपण आपल्या मुलांना संकुचित का विचार देतोय. टॉपला जा, मगाशी त्यांनी सांगितलं ना टिळकांचं उदाहरण जे सांगितलं ना, मोठी माणसं अशी असतात. अगदी आता सर म्हणाले मला विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव आहे माझ्यावर, महाजन सर म्हणाले विवेकानंदांचं लहानपणीचं नाव नरेंद्र, वडील कलकत्त्यात वकिली करत होते. वडिलांनी एकदा मुलाला विचारलं बाळा मोठा झाल्यावर तो कोण होणार, त्यांनी सांगितलं मी टांगेवाला होणार, त्यावेळ कलकत्त्याला टांगे खूप होते. मला पालकांना आता विचारायचं आहे आपल्या मुलांनी जर सांगितलं टांगेवाला होणार तर आपण कानाखाली आवाज काढू का, अरे निदान ओला उबर तरी म्हण काहीतरी इंडी का, एवढं तरी म्हण निदान, टांगेवाला कसली दरिद्र लक्षणं. तुम्हाला आश्चर्य वाटेल नरेंद्रच्या वडिलांनी म्हणजे विवेकानंदांच्या वडिलांनी समोर भिंतीवर जे कॅलेंडर होतं त्या कॅलेंडरवर रथाचं चित्र होतं महाभारतातल्या, अर्जुन रथात बसलाय आणि श्रीकृष्ण सारथ्य करतोय. वडिलांनी कृष्णाकडे बोट दाखवून सांगितलं बाळा टांगेवाला झालास तरी चालेल, असा हो सगळ्या जगाला वाट दाखव. त्यामुळे मोठा विचार मुलांना देणं हे खूप महत्त्वाचं आहे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे तुम्ही आत्ता व्याख्यान ऐकून घरी गेल्यावर तुमचा मुलगा जर म्हणाला ना की मला पप्पा मला पंतप्रधान व्हायचं आहे, आई मला पंतप्रधान व्हायचं आहे, तरीही त्याला थांबवू नका. मला माहिती आहे तुम्ही आजूबाजूला बघणार दुसरं कोणी बघतंय का, अजून कोणी बघितलं तर प्रॉब्लेम सगळा. आता मला ज्यावेळेला सद्गुरु वामनराव पै मिळाले आणि मला हे विचारांचं महत्त्व कळालं की विचार हाच ईश्वर आहे, थॉट इज गॉड, आणि हे पंचमहादेव ज्याला म्हणतो आपण पंचमहाभूत हीच विचारात वास करतात, विचार साकार होतो ते पृथ्वी तत्व आहे, विचार प्रवाहित होतो ते वायू तत्व आहे, विचारात सामर्थ्य ते तेजतत्व आहे, विचाराचं वाहन हे जलतत्व आहे, आणि विचाराला स्फुरण्यासाठी जे अवकाश लागतं ते आकाशतत्व आहे. विचाराचं इतकं सामर्थ्य प्रचंड, काही घडू शकतं, एनिथिंग इज पॉसिबल. त्यामुळं मुलांच्या समोरची डिक्शनरी आता बंद करा, विशेषतः महिला वर्गाला माझी विनंती आहे. अभ्यास केला नाही तर काय होईल ह्याची मोठी यादी आपल्याकडे तयार असते, हमाली करावं लागेल, भीक मागावं लागेल, कब्बश्या धुवायला लागतील, क्लास वनची यादी अगदी.
बरोबर ना? दुसरी बाजू समजावून द्या पोरांना, अभ्यास केल्यावर काय काय होईल? तहसीलदार होशील, CO होशील, IPS होशील, एखादी मोठी संस्था काढू शकतील, काही जे तुम्हाला वाटतं. मगाशी वैभवनी सांगितलं ना, देर इज नो क्राऊड ॲट द टॉप. गर्दी खाली असते, वरती गर्दी नसते. आणि नेहमी टॉपचं स्वप्न बघायला शिकवा मुलांना. आणि मला कळत नाही, विचाराला काय पैसे पडतात का? विचारावर काय GST आहे का? थॉटला कुठे काय प्रॉब्लेम? अडचणच काय नाही. पण ते हिंदी सिनेमातले डायलॉग हल्ली घरात पण बोलले जातात. अपनी औकात में रहो, ज्यादा सोचने का नहीं. काय हे असं? मला सांगा, शिवरायांचं जे उदाहरण दिलं, जिजाऊ मातेने जर सांगितलं असतं की शक्य नाही, एवढं मोठं साम्राज्य हे मोगलांचं कसं शक्य आहे आपल्याला? वाटतं ना, सहजच मनात विचार येतो ना. ते ट्रकवर वाक्य लिहिलं असतं बघा, नाद करायचा नाही, चांगल्या अर्थाने नादच करायचा असतो. आणि तुमच्या ध्येयाला जेव्हा लोक हसतात तेव्हा समजायचं आपण करेक्ट वळणावर आहोत, वी आर ऑन द राईट ट्रॅक. हसतात लोक. मी कधी कधी विचार करतो, महात्मा गांधी जेव्हा बॅरिस्टर झाले होते आणि वकिलीला सुरुवात केली, त्यावेळेला एक चोराची केस आली होती, पहिलीच केस चोराची. बाकीचे जे कलिग्ज होते ते काय म्हणाले, आपल्याला काय पडलंय, आपल्याला वाचवायचं आहे, डबल फी सांग ना, चोर आहे म्हणल्यावर 100% डबल देणार, कारण त्याला वाचवायचं आहे. गांधीजी म्हणले, मला नाही करायचं, मला हे कामच नाही करायचं. मग म्हणले, तुझं कामच नाही, तू वकिलीच सोडून दे. म्हणजे कोणी वकील असले तर माफ करा, पण त्यांच्याबद्दल मी सांगतोय की त्यांचा किस्सा काय होता. तर गांधीजींनी तिथंच कोट उतरून ठेवलं आणि चालते झाले बाहेर, की आपलं काम नाही, खरंच काम नाही, असं वागावं लागतं तर माझं हे काम नाही. मला आश्चर्य वाटतं की ज्या माणसाला स्वतःची वकिली करता आली नाही, त्यांनी देशाची वकिली करून दाखवली. आणि भारतातल्या लोकांना वस्त्र मिळणार नाही तोपर्यंत मी वस्त्र घालणार नाही, म्हणजे एका पंचावर मी राहीन, असं व्रत ज्यांनी स्वीकारलं, कमाल आहे, आश्चर्य मोठं. त्याचाही मला विचार पडतो कधी कधी, की ज्या माणसाच्या कपड्याला खिसाच नव्हता, त्याचं नोटेवर दर्शन घेतल्याशिवाय एकही व्यवहार पुराच करता येत नाही. भारतीय संस्कृतीमध्ये सॅक्रिफाईसला, त्यागाला खूप महत्त्व आहे. म्हणून राष्ट्रहित डोळ्यासमोर मुलांना ठेवायला सांगा. पैसा हे सगळं होत जातो. आता महाजन सर म्हणाले, कोणीतरी मित्राने बंगला दिला राहायला, सगळं होतं. परमेश्वराची ती व्यवस्था आहे, क्रिया कराल प्रतिक्रिया सहस्त्रपटीने येते. त्यांनी जो 45 मिनिटाचा प्रसंग सांगितला, आम्ही पुण्यात होतो, तो तिकडे आसामला होता. आमच्याही मनात रात्रभर काहीही विचार असला आला नाही की काहीतरी विपरीत घडेल का. अरे, आपला सुखावर हक्क आहे, वी आर ऑन द राईट ट्रॅक, आपला हक्क आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की मुलं घडवताना पहिलं म्हणजे अशक्य, अवघड हे शब्द डिक्शनरीतनं काढून टाका. आपली स्वप्न मुलांवर लादायचं बंद करा. माझ्या घरात दोन टोकं आहेत ना, दोन. मी तो प्रयोग केला घरात. वैभवच्या बाबतीत मी त्याची नेमप्लेट बनवून घेतली होती. वैभव ज्यावेळेला कोर्समध्ये बोलायला लागला जीवनविद्या मिशनच्या, तेव्हा इंट्रोड्यूस करताना आम्ही ओळख करून देणाऱ्यांना सांगितलं, हा भावी ISIPS आहे, असं तुम्ही कलेक्टर आहे, कमिशनर आहे असं सांगा. सकाळी मी उठवताना त्याला हाका मारायला लागलो, कमिशनर उठा. आमच्या घरी आलेले पाहुणे चकित झाले की 12वीतल्या मुलाला कमिशनर म्हणून यांनी का हाक मारली. तर बायकोने त्यांना समजावून सांगितलं की असं असं आहे, की सद्गुरूंनी सांगितलं आहे की जो टेबलावरचा कॉम्प्युटर आहे तो मॅनमेड आहे, आणि हा मानवी देह हा गॉडमेड कॉम्प्युटर आहे. त्याला जसं फीडिंग आहे तसेच रिझल्ट आहेत, ह्यालाही जसं फीडिंग कराल तसेच रिझल्ट आहेत. माणसाला लवकर पटत नाही. ते म्हणले, तुम्ही एक काम करा, ह्यांना डॉक्टरांना दाखवून घ्या. आणि लवकर बघितलेलं बरं का, 12वीतल्या पोराला कमिशनर म्हणून हे हक्क कसे मारू शकतात? मुलगी बाहेर गेली तर तिला ॲक्टिंग करायची होती, तर मी बायकोला म्हणायचं, हिरोईन कुठे? आज ती स्वतःचं यूट्यूब चॅनल चालवते, उर्मिला निंबाळकर नावाने, आणि 8.5 लाख सबस्क्रायबर्स आहेत तिला. तिने कंपनी काढलेली. आता सांगण्याचा मुद्दा लक्षात घ्या, एनी फील्ड यू आर सपोर्टर. मगाशी जे त्यांनी उल्लेख केला ना, तुम्ही मालक नाही आहात, पालक आहात. विधात्याने आपल्याला विश्वस्त बनवलं आहे आणि विश्वस्तासारखंच वागायचं आहे. वी आर सपोर्टर्स. त्यांना आपण फक्त सपोर्ट करायचं आहे, एवढंच करायचं आहे बस. त्यामुळं आपली ड्रीम्स, मला असं व्हायचं होतं, ते आता तू अर्धं स्वप्न पुरं करावं नाही. मला डॉक्टर व्हायचं होतं, ते राहून गेलं, आता तू डॉक्टर हो. अरे, त्याला रक्त बघितल्यावर फिट येते, कशाला त्या भानगडीत पडताय तुम्ही?
तो आहे का त्या ह्याचा. म्हणून हल्ली बघा आय क्यू ई क्यू म्हणजे हे जे निघालं आहे ना, बुद्ध्यांक बघा, भावनांक बघा, त्यानंतर बिहेवियरल इंटेलिजन्स हा प्रकार जो आहे, संघटनात्मक कौशल्य ते बघा. अशा मुलांच्या टेस्ट घ्या 10वीनंतरच्यासुद्धा की त्यांनी काय निवडावं. तुम्ही लादू नका त्यांच्यावर हे असंच हो, नाही गरज काय त्याची. आणि मुलं स्मार्ट आहेत. आता श्रावण बाळाच्या वगैरे गोष्टी सांगायचं थांबा. आता अजून लोक तसल्याच जुन्या गोष्टी सांगत राहतात. एका पालकांनी मला सांगितलं, म्हटले मी सगळे स्टोरी त्याला सांगितली, ते कावडीत नेलं. एक पोरगा म्हणला, पप्पा आता जमाना बदलला आहे, आता ट्रॅव्हल एजन्सीला फोन केला तर तुम्ही जग फिरून याल, आता कुठे कावड घ्यायला होता मला पुन्हा आणखीन. तुम्ही अपडेट राहा. मुलं फेसबुकवर असली, इंस्टाग्राम कसे, तर तुम्ही त्यांच्यात थोडे सहभागी व्हा. मुळात सांगू का, मुलांशी संवाद तुटला आहे आपला. रिटायर झाल्यावर लोक तक्रार करतात की मुलं आमच्याशी बोलत नाहीत. मी त्यांना असा प्रश्न विचारतो की आधीपासून बोलायची सवय ठेवली का. 34th मुलाला जर विचारलं की हाऊ इज युअर पप्पा, तो म्हणतो माय पप्पा इज ग्रेट, जगात माझ्या पप्पासारखा माणूस नाही. केव्हा? 34th. 10वीत गेल्यावर तेच पोरग आईला हळूच म्हणतो हिटलर जीवन गेले का. मग ज्याला 34th पप्पा ग्रेट वाटला त्याला 10वीत तो हिटलर का वाटतो, कारण घरातलं वातावरण तसं ठेवलंय त्याने. बघा ना तुम्ही, घर आहे ते, पोलीस स्टेशन नाही. फी कधी भरायची, शेवटची तारीख किती आहे, कॅश आहे का चेक आहे. अरे प्रेमाने बोल, स्पर्श, संवाद, स्पर्श जवळ घेतलं पाहिजे. तुम्ही तो पिक्चर पाहिला ना कुठला, मुन्नाभाई MBBS, स्पर्श, वात्सल्य, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा मुलांना द्यायला सांग. आणि विशेषतः मुलींना तर फार प्रेम द्यावं, माझं प्रामाणिक मत आहे. आजकाल ते ट्युशन, क्लास, कॉलेज, बिचारे आणि लग्न झालं की झाली गेली निघून 2 दिवसाची पाहुणी. लक्षात घ्या, मला एक कॉन्ट्रॅक्टर भेटले, मला म्हणले निंबाळकर 5 कोटी रुपये देतो, माझ्या मुलीला लहान करून द्या. मी म्हटलं मला तुमचा प्रश्न नाही कळला. तर ते म्हणले मी कॉन्ट्रॅक्टर होतो, पहाटे उठून मी साईटवर जायचो, मुलगी झोपलेली, रात्री मी उशिरा घरी यायचो तरी मुलगी झोपलेली, एकच मुलगी तरी ती झोपलेली, रविवारी तिला सुट्टी, शनिवार रविवार, पण मी साईटवरच असायचो. आता ती सेटल झाली अमेरिकेत लग्न होऊन, मी इथंच असतो, व्यवसाय बंद केला आहे वयामुळे. आणि जेव्हा केव्हा मला भेटा वाटतं तेव्हा मी लगेच फ्लाईट पकडून तिकडं माझी ऐपत आहे. पण आता काय झालं आहे, आता फॉर्मॅलिटीज शिल्लक राहिलेत. येते, पाया पडते, दर्शन घेते, पप्पा काय प्रोग्राम आहे, कसं शेड्यूल आहे, काय वेळापत्रक आहे, कुठे फिरणार आहे, कुठे जेवणार आहे, काय, हे सगळे प्रश्न छापील राहिले. खंत काय, खंत ही आहे बापाची की ज्या वेळेला अंग खांद्यावर खेळवायचं होतं, कडेवर बसवायचं होतं, बागेत झोक्यात बसवायचं होतं, फिरवायचं होतं, ती वेळ निघून गेली. टाईम हॅज गॉन. आता 32 वर्षाच्या मुलीला कडेवर नाही घेत आहेत. प्रत्येक गोष्टीचा एक टाईम आहे, लक्षात घ्या तुम्ही. म्हणून खंत. ऑस्ट्रेलियातली एक नर्स आहे, ब्रायन वेअर, तिने छान पुस्तक लिहिलं आहे, बेड शेवटच्या क्षण मोजणारे जे पेशंट्स होते त्यांचे तिने इंटरव्ह्यू घेतले. आणि त्यांना असं विचारलं की काय राहून गेलं असं वाटतंय, तर त्यातलं एक कॉमन उत्तर असं आहे की पैसा कमावण्याची इतकी गरज नव्हती, इतका मिळवत बसलो, मशीनसारखा धावत सुटलो. तिथं मला एका लेखक कवी आहे, कवीची ओळ आठवली छान, आयुष्याच्या शेवटी लक्षात आलं आयुष्य नुसतंच वाहून गेलं. आयुष्याच्या शेवटी लक्षात आलं आयुष्य नुसतंच वाहून गेलं. मला जगायचं आहे, मला जगायचं आहे म्हणताना माझं जगायचंच राहून गेलं. टाईम हॅज गॉन. आणि त्या लोकांनी, बेड, डेथ बेडवर असणाऱ्या लोकांनी खंत काय व्यक्त केली, तर जे माझे प्रियजन आहेत, जे माझं कुटुंब आहे, त्याला सुख द्यायचं माझं राहून गेलं, प्रेम द्यायचं माझं राहून गेलं, आणि मशीनसारखा पैशाच्या मागे मी धावत सुटलो. मनी इज समथिंग बट हार्मनी इज एव्हरीथिंग, असं सद्गुरू म्हणतात. पैसा आवश्यक आहे, नाही असं नाही आहे, पण खरंच तुम्ही कधीतरी हिशेब मांडून बघा की किती पैसा आवश्यक आहे. मी कधी कधी गमतीने सांगतो, चहा 10 रुपयाला मिळतो आणि क्वार्टर 400 रुपयाला मिळते. पण पब्लिक हुशार आहे. मागून प्रश्न येतो, तुम्हाला कसं काय माहिती, म्हणजे तुम्ही रेटच्या बाबतीत इतके अपडेटेड कसे काय आहात. ऐकून पण कळतं, ऐकून पण माहिती असतं, बरोबर ना. सांगायचा हेतू लक्षात घ्या, कुटुंब. दुसरं एक त्यांनी खंत व्यक्त केली लोकांनी, माझ्या मनासारखं जगायचं राहून गेलं. म्हणजे काय, लोक काय म्हणतील ह्याचा विचार करून आयुष्यभर मी जगलो. जे आता यजवेंद्र मास्तरांनी जो मार्ग स्वीकारलाय तो तुमच्या आमच्या पारंपरिक पद्धतीने जगणाऱ्या माणसाला तो मार्ग वेडेपणाचा वाटेल. जमीन काय विकतोय, घर काय विकतोय,
म्हणजे ह्यांनी काय वाटोळं करायचा व्रतच घेतलं आहे का काय असं वाटू शकतं जनरली, पण असं नाही. लक्षात घ्या, वेगळं वेगळा मार्ग. एव्हरीबडी इज नंबर वन ॲट हिज ओन प्लेस, बट वन शूड आयडेंटिफाय हिज ओन प्लेस. आणि ह्याच्यामध्ये पालकांनी मदत करायची आहे. त्यांच्या आईचं मला का कौतुक वाटलं, सपोर्ट आहे, आम्ही तुझ्यासोबत आहोत. ते वाक्य ना स्वामीजींचं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. त्याचा अर्थ फार वेगळा घेतात की क्वार्टर चालून गाडी चालव तरी मी तुझ्या पाठीशी, असा नाही होत अर्थ. अर्थ आहे मी दिलेलं ज्ञान तुझ्या पाठीशी आहे, ते वापरून तू सुखी हो. इतका सरळ साधा अर्थ येतो. नॉलेज, नॉलेज इज गॉड असं सांगणारे सद्गुरू आहेत. त्यामुळे तुमच्या मुलांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा. आईवडिलांचा इतका सपोर्ट पाहिजे ना मुलांना की मुलाचा कॉन्फिडन्स 100 times वाढला पाहिजे. माझे आई बाबा माझ्या पाठीशी जगातल्या कुठल्याही संकटाला, मला घाबरायचं कारण नाही. इतका आत्मविश्वास मुलांच्यामध्ये पालकांनी निर्माण केला पाहिजे. पण ते काय होतं, आपल्याला घिसापिटा मार्ग आहे ना तो जरा बरा वाटतो. म्हणजे पहिला तू शिक, नंतर लग्न कर, म्हणजे पहिले नोकरी पकड, मग परमनंट हो, मग नोकरीच्या जागी छोकरी येईल, मग तुला आणखीन 2 मुलं होतील, आमच्या जन्माचं सार्थक झालं. हम दो हमारे दो, सर्किट कम्प्लीट. समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे याचा आठव असणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि मुलांच्या क्रिएटिव्हिटीला वाव द्या. सचिनला कोणी गाणं म्हणायला सांगत नाही, लता दीदींना कोणी क्रिकेट खेळायला सांगितलं नाही. अपयशाने मुलं जेव्हा खचतात, आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आहे, द बिगेस्ट डिसीज इन द वर्ल्ड इज डिप्रेशन. सध्या तो वर डोकं काढतो आहे आणि डिप्रेशनमुळे हार्ट अटॅक येतो आहे. मला ते वाक्य फार आवडलं त्या हॉस्पिटलमधलं, हार्ट इज अ मशीन दॅट वर्क्स फॉर 24 hours. स्वतःही हसत नाहीत, दुसरं हसलेलंही बघवत नाहीत, आणि मग 50 नंतर हास्य क्लबला जावं लागतं. आणि मग तिथं कृत्रिम हसायला सांगतात. पण तुम्ही कुठल्याही डॉक्टरला विचारा, त्या क्षेत्रातल्या बाय हार्ट हसणं यावं लागतं, कृत्रिम हसून चालत नाही. आणि विशेषतः महिला वर्गाला सांगतो, ज्यांना हसायची सवय आहे ना त्यांना पार्लरला जायची सुद्धा गरज नाही, ब्युटी पार्लरची गरजच नाही त्यांना. माझं प्रामाणिक मत आहे, सगळ्या स्नायूंना व्यायाम होतो हसण्याने. पण ते काय, महिनाभर ना हसायचं आणि मग तिथं जाऊन घासायचं काय, म्हणजे गंमतच वाटते मला कधी कधी. पैसे देऊन सांगण्याचा हेतू लक्षात घ्या, सतत हसत राहिलं पाहिजे सतत. आमच्याकडे पाहुणे एक आले होत्या, आता आम्ही 96 कोळी मराठे ना, मग त्या म्हणल्या बाया माणसांनी इतकं हसायचं असतं काय. तिने मला सांगितल्यावर मी तिला म्हणलं, आता 2 मार्ग आहेत, एक म्हणजे त्या जाईपर्यंत हसू नको, आणि दुसरं म्हणजे मग लवकर जातील ते बघ. तर करायचं काय, आपल्याच हसण्यावर जर त्या बंदी आणायला लागल्या तर करायचं काय, लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे आणि काय लागतो, कपड्याला इस्त्री ठीक आहे आपण समजू शकतो, चेहऱ्याला कशाला इस्त्री पाहिजे, चेहरेच काय काय इस्त्री केल्यासारखे असतात ना. म्हणून आनंदाने जगणं, हसत हसत जगणं, आणि जन्मच मुळात पर्पज ऑफ लाईफ काय, आनंद वाटता वाटता आनंद लुटा, हा सद्गुरूंचा संदेश आहे. आणि त्याला पैसे फार लागत नाहीत, लक्षात घ्या, शहाणपण लागतं. आयुष्य घरामध्ये पती पत्नीसारखं बेस्ट फ्रेंड कोण नाही असं माझं मत आहे प्रामाणिकपणे. आता माझं वय 66 आहे, तरी तुमच्या पुढे ते गुपित उघड करतो, कारण मला वाटतं सगळ्यांनी ते फॉलो करावं. सून आल्या, सून आली, जावई आला, नातवंड झाली, तरी मी बायकोला रोज आय लव यू म्हणतो, रोज म्हणतो मी. मग एक जण मला म्हणला, म्हणजे इतक्या वर्षाने म्हणजे किती दिवस म्हणायचं, त्याला काय हे आहे का नाही, आता त्याला कसली डेट ऑफ एक्सपायरी. मी त्यांना काय म्हणलं, राग आल्यावर व्यक्त करताना हो, मग नको का कळायला नको का, त्यांना व्यक्त केला पाहिजे, आपली काय चुक आहे हे कळलं पाहिजे. मग राग ही भावना जर व्यक्त करता येते तर प्रेम ही भावना व्यक्त करायला प्रॉब्लेम काय, हरकत काय, मला तेच काय कळत नाही. पण 22 वर्ष लग्नाला झाली, कुठपर्यंत म्हणायचं. मग म्हटलं तुम्हाला एक किस्सा सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, बायका सर्टिफिकेट देण्यात फार हुशार असतात. एका माणसाच्या 75 मी गेलो होतो, भयंकर रागीट व्यक्ती, यशस्वी बरं का, मटेरियल प्रोग्रेस भरपूर आहे, पण अत्यंत रागीट, शिस्तीच्या नावाखाली काही लोक असे वागतात. आणि आम्ही त्या हॉलमधनं फिरताना ते डेकोरेशन नीट केलं नाही म्हणून ते इतके चिडले होते त्या डेकोरेटरवर, इव्हेंट मॅनेजर जो होता तो. तर मी म्हटलं जाऊ दे, आता काय, कोण डेकोरेशनला बघतंय, तुमच्याकडे बघतायत, तुम्हाला विश करतायत,
तुम्हाला शुभेच्छा देत आहेत, कुठे बघत बसले वरती माळा किती लागल्या, कोणत्या कलरच्या, कोणाला वेळ आहे एवढा तेव्हा, असं मी, कारण खूप आमचे नेहमीचे संबंध होते, त्यांची सौभाग्यवती सोबत चालत होती आमच्यासोबत. एका वाक्यात तिने सर्टिफिकेट दिलं, म्हणजे महिलांचं मला त्या बाबतीत कौतुक वाटतं, त्यांना थोडक्या शब्दात आपलं म्हणणं मांडता येतं. त्या बाई काय म्हणाल्या, मी कसं काढलं असेल. पंच्याहत्तरीत सर्टिफिकेट हे मला गंमत वाटते भांडताना. आणि कृपा करून आपल्या मुलांच्या समोर भांडू नका. सार्वजनिक बाग आहे ना, तिथं काय असेल ते भडास काढायची, मोकळं व्हायचं आणि भेळ खाऊन परत यायचं. भांडणाला डेट ऑफ एक्सपायरी किती, संध्याकाळपर्यंत बस, बेडरूमपर्यंत जाईपर्यंत एंड झालं पाहिजे भांडणाचं. काय काय लोक इतका अबोला धरतात, गंमतच वाटते, फार मजेशीर असतं सगळं. म्हणजे एका माणसाने असं केलं की बायकोशी बोलत नाही म्हणल्यावर चिठ्ठी लिहून ठेवली की सकाळची लवकरची गाडी आहे, पहाटे उठव 5 वाजता. आता बोलत नाही, अपेक्षा अपेक्षा तेवढ्याच की पहाटे 5ची गाडी आहे, म्हणजे 5 वाजता उठव म्हणजे मला गाडी सापडेल. बायका हुशार असतात. तिने 5 वाजता उशाला चिठ्ठी लिहिली, 5 वाजलेत उठा. तुम्ही बघा काय असेल ते, बरोबर ना. तर असं न करता मी सांगितलं ना, बेस्ट फ्रेंड आहे. बघा ना तुम्ही, बाहेरचा माणूस किती वेळ भेटतो हॉस्पिटलमध्ये येऊन. अर्धांगिनी, सहचारिणी, सद्गुरू तर म्हणतात तीच वैष्णवदेवी आहे, जिवंत वैष्णवदेवी. तुळजापूरला जायला तिला ती 9 वारी साडी नेसायची, मग ती परत तीच विकायला येते पुढं स्टॉलवर. कुणी उद्योग सांगितला आहे, त्यापेक्षा एखादं फूल घेऊन गेलं, हॅपी बर्थडे म्हणलं, बायकोचा आठवणीने वाढदिवस लक्षात ठेवला, सगळं. इतकी चांगली मैत्री असूच शकत नाही दुसरीकडं. लग्नात अनाभाका घेतलेले असतात बघा, एकमेकाला व्हिडिओ असतो ते जिलेबी. आता काय नाही, आता हे आई कुठं काय करते, ह्यांचं लोकमत चाललंय असं. असं नाही करायचं, लक्षात घ्या. मुलंसुद्धा उडून जातात, तो करिअर त्यांच्या ह्याला निघून जातात. आपण दोघे एकमेकांना असतो, त्यामुळे आपण दोघांनी प्रेमाने राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि कोविडसारखा आजार असू देत नाही, तर आणखीन काय धंद्यातले चढउतार असू देत, बायकांचं पण कर्तव्य सपोर्ट करायचं. असू द्या, मी आहे ना, तुम्ही का काळजी करता, जे असेल त्यात आपण हे करू. मी सांगितलं ना, पैसे फार लागत नाहीत. आपल्याला भीती वाटते फ्युचरची, म्हणून आपल्याला संचय करावा वाटतो, काही फारशी गरज नसते त्याची. आणि अशी मुलं झाल्यावर काय गरज आहे, म्हणजे पोरांनाही मला सांगायचं आहे. आत्ता जसा मला अभिमान वाटतो, तो लहान होता शाळेत तेव्हा ओळख काय असायची, हे चंद्रकांत निंबाळकरांचा मुलगा आहे हा. आता मला माझी कॉलर ताट होते, हे वैभवचे वडील आहेत. अरे वा, काय केलं, अभ्यास त्यांनीच केला. म्हणून पोरांना पण मला सांगायचं आहे, तुमच्या आईवडिलांना तुमच्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे, असे व्हा. लोक मुलं म्हणतात कुणाचा आदर्श घ्यायचा आजकाल, असं चित्र पेपर काढा, टी व्ही काढा, तरुण मुलं अशी म्हणतात. अरे तुम्हीच असे व्हा की तुम्हाला लोकांनी फॉलो केलं पाहिजे, तुम्हीच असे बना, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. म्हणून एकच वाक्य सांगतो आणि थांबतो आता. अभ्यास करून करून भरतील वह्या, अभ्यास करून करून भरतील वह्या, तर पुढे आयुष्यभर करायला लागतील फक्त सह्या. यू विल बी ॲट द टॉप, मुला मुलींना सांगतोय. आणि आत्ता कितीही सांगून कराल अभ्यासात टाळाटाळी, तर पुढे आयुष्यभर करायला लागेल रात्रपाळी. जागते रहो, पगार 15,000 रुपये, मॉल परवडत नाही, ब्रँडेड मोबाईल परवडत नाही, ब्रँडेड कपडे काहीच परवडत नाही. म्हणून आत्ताची मजा ही पुढची आयुष्यभराची सजा आहे. आणि आत्ता कर्तव्यबुद्धीने अभ्यास केला तर आयुष्य सुखाचं आहे. म्हणजे चॅलेंजेस आहेत नाही असं नाही, पण जे तुम्हाला पदं मिळतात, तुमची जी पोझिशन मिळते, त्यांनी तुम्हाला सगळं काय म्हणूया, आता हे सगळे शासकीय जे अधिकारी आहेत, ठीक आहे, त्यांच्यावर जबाबदारी आहे. पूर्वी पुस्तकं वाचले असतील, आता फायली बघतायत. अभ्यास तर चुकत नाही, संघर्ष चुकत नाही, पण जे आपण करतो आहे त्याचं एक जॉब सॅटिस्फॅक्शन, समाजातली प्रतिष्ठा, ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही विचार केला, आणि नॉन करप्ट राहूनसुद्धा हायर मिडल क्लासचं जीवन जगता येईल अशा नोकऱ्या, हे सगळं छानपैकी जमू शकतं. आणि पालकांना मला विनंती आहे की तुम्ही त्यांना सपोर्ट करायचं आहे. वृद्ध माणसांनी घरात पाहुण्यासारखं राहावं, फार डोकं घालू नये, त्रास होतो. बँकेचे ऑफिसर रिटायर झालेले मला भेटले, मला म्हणले निंबाळकर पैसे कमवायचं बंद झाल्यावर किंमत नसती माणसाला. म्हणलं का, म्हणले मुलगी सकाळी म्हणली बाबा तुम्ही सगळ्यात शेवटी आंघोळ करा, आईला ऑफिसला जायचं आहे, मला कॉलेजला जायचं आहे. तर मी म्हटलं आंघोळीने काय किंमत वाढते किंवा कमी होते का,
तुम्ही म्हणायला पाहिजे उलट की तुम्हाला दोघींना घाय तुम्ही जा, नंतर 12 वाजता पडा ना टबात, काय कोण बघायला लेखे तुम्हाला. ॲक्सेप्टन्स, तडजोड हे जीवन आहे. दुःखाचा तडा जाऊ न देता सुखाची जोड करणं म्हणजे तडजोड. दोन वेगळ्या बुद्धिमत्तेची, दोन वेगळ्या स्वभावाची, दोन वेगळ्या आवडीनिवडीची माणसं एकत्र आलेत आणि एका छताखाली राहायचं आहे काय. तडजोड हे जीवन आहे, कॉम्प्रोमाइज हे जीवन आहे, लक्षात घ्या तुम्ही. आपण एकमेकांना ॲक्सेप्ट करायचं जसं असेल तसं. मला गंमत वाटते, म्हणतात आमच्या विचाराची आम्हाला सून नाही मिळाली. का बरं? सगळं घरच तुमच्या विचाराचं आहे. तुम्ही एक कॅसेट टाईप जर सकाळचं बोलायला लागला तर लोक चकित होतील, हे काय प्रकार आहे, पागल झाले काय. विचारात भिन्नता असणं हे मजा आहे उलट, लक्षात घ्या तुम्ही. हे चॅलेंज आहे आणि हे मस्त आहे, स्वीकारायला आपल्याला शिकलं पाहिजे. म्हणून संसार सुखाचा करणं हाच परमार्थ आहे, आणि संसार सुखाचा होत नसतो, तो प्रयत्नपूर्वक करायचा असतो, करायचा असतो. ती कला आहे, तो काय ग्रहांवर नाही अवलंबून. काही काही लोक मला विचारतात, अहो आमच्या मुलीचं 34 वय झालं आहे, लग्न होईना, म्हटलं काय झालं, म्हणले मंगळ आडवा आला. आपल्यापासून 55 कोटी किलोमीटर मंगळ आहे, तिथं प्लॉट निघालेत विकायला. बघा, जगामध्ये एवढे खंड आहेत, त्यात एक आशिया खंड. आशिया खंडात अनेक देश आहेत, त्यातला एक भारत देश. भारतात अनेक राज्य आहेत, त्यातलं महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्रात अनेक जिल्हे आहेत, त्यातला एक पुणे जिल्हा किंवा शहर. पुणे शहरात अनेक पेठ आहेत, त्यातल्या एक पेठेत एका अपार्टमेंटमध्ये ह्यांचा फ्लॅट 5व्या मजल्यावर आहे, आणि कोट्यवधी किलोमीटरवरचा मंगळ म्हणतो ह्या पोरीचं लग्न कसं होतं आहे ते बघतो. इज इट लॉजिकल? वाटतंय तुम्हाला काय? आपल्याला बुद्धी दिली, वापरायचं स्वातंत्र्य दिलं आहे. आपण नुसते आदर्श सांगतो, आपण करत नाही ते. अब्दुल कलाम साहेबांचा फॉर्म भरायचा होता राष्ट्रपती पदाचा, आणि PMO मधनं त्यांना निरोप आला की तुम्हाला जो चांगला मुहूर्त वाटतो आहे तो कळवा, वाजपेयी साहेबांना म्हणजे पंतप्रधानांना तुमच्यासोबत फॉर्म भरायला यायचं. कलाम साहेबांनी दिलेलं उत्तर ऐकण्यासारखे. कलाम साहेब म्हणले त्यांना सुटेबल वेळ असेल ती ठरवा, मी तिथं येतो, मग आम्ही आपण जाऊया फॉर्म भरायला. ते म्हणले नाही, पण तुमचा काही मुहूर्त असेल. काय उत्तर असावं कलाम साहेबांचं? ते म्हणाले, ज्या दिवशी पृथ्वी सूर्याभोवती फिरायची थांबेल तो दिवस माझ्या दृष्टीने अशुभ आहे, बाकी सगळे शुभ आहेत. काय विचार आहेत. शिवाजी महाराजांना पुत्ररत्न झाल्यावर जेव्हा तो दूत सांगायला आला की महाराज पुत्ररत्न जन्माला आलंय, महाराजांनी विचारलं मग तुमचा चेहरा पडलेला का? तुम्ही तो सांगताय बाळराजे जन्माला आले तर तुमचा चेहरा पडलाय, तर ते दूतांनी सांगितलं नाही, म्हणले ते पालथे जन्माला आलेत. आपण काय म्हणलो असतो, शकून अपशकून काय 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 काय. महाराजांनी क्षणाचा सुद्धा विलंब न लावता उत्तर दिलं, दिल्लीची पातशाही पालथी घालण्यासाठी ते पालथे जन्माला आले. दिस इज पॉझिटिव्ह. मांजर आडवं गेलं, अमुक झालं, अरे काय भिवून भिवून किती जगायचं. मला गंमत वाटते, कसली अंधश्रद्धा ह्या, अजिबात अंधश्रद्धा ठेवू नका, लक्षात घ्या. तो म्हणजे बायकांना तर माझी विनंती, ह्या महिलांना उपवास बिपास ज्यांना सोसतो त्यांनी करा, पण काही काहींना इतका त्रास होतो उपवासाचा, ॲसिडिटी वाढते, म्हणजे काही काहींचे डोळे लाल होतात, इतकं ते बघितलं मी, उपवासाचा फार त्रास होतो. त्यामुळं ती काय करायची गरज नाही. मी तर परवा एका ठिकाणी सांगितलं, त्या बाईंचं नाव मालन होतं, त्या म्हणल्या माझ्या नवऱ्याला सगळ्यात जास्त कांदा भजी आवडतात आणि हटकून उपवासा दिवशी करायला सांगतो. तर मी त्यांना म्हणलं वाडवडल्यानी काय सांगितलं, पती हा परमेश्वर, सांगितलं का नाही सगळ्याला. मग तो कामावरनं घरी आल्यावर पायरीवरच त्याला कांदा भज्याचा वास आला पाहिजे, आणि त्यांनी तिथून जर हाक मारली ना माले, तातून आवाज आला पाहिजे कांदा भजी घेऊन आले. अरे ज्या घरात आनंद आहे त्या घरात गोविंद आहे. गोविंद शोधायला आणखीन कुठं जायची गरज नाही, आपल्या घरापासून सुरू करा. आणि त्यामुळे आपली मुलं, आपले भाऊ, काय म्हणतात ना प्रॉपर्टी. बघा आता तुम्हाला एखादी म्हण जर विचारली ना मी, जावा जावा, तर काय उत्तर येईल तुमचं पुढची मोकळी जागा भरायला लावल्यावर? जावा जावा, मला वाटतं इकडं नाही, म्हणजे चांगलं दिसतंय वातावरण. तसं आमच्याकडं पुण्यात उत्तर दिलं, उभा दावा. तर मी म्हटलं जावा जावा, बहिणी बहिणीसारखं राहावा, काही गरज नाही. भावांचं पटतंच बहुतेक, खरं आग लागते ती किचनमधनंच लागते. त्यामुळे सावध राहायचं आहे तिथे, सावध तिथे राहायचं, लक्षात घ्या. महिलांच्या हातात खूप जबाबदारी, मुलांनासुद्धा पहिल्यांदा तुमचीच संगत मिळत असते, त्यामुळे तिथंही तुम्ही सावध राहा. सावध तो सुखी.
घडीघडी पावलोपावली सावध राहायचे आपल्याला, आणि एक स्वतःला व्रतच करून ठेवा ते. सकाळी उठल्यावर स्वतःला एक सूचना द्यायची की माझा जन्मच कशासाठी आहे, आनंदासाठी आहे, आनंद देण्यासाठी. लक्षात घ्या, टुडे इज अ गिफ्ट. आजचा दिवस ही मला देवान दिलेली देणगी, वैभवनी कविता म्हणून दाखवली ना, झोपे सुखे फिरून उठतो ही ईश्वराची दया. सगळे थोडेच उठतात सकाळी, गजर लावला म्हणून जाग येते असं नाही, त्याची दया त्याची कृपा असेल तर जाग येते, अन्यथा कळ येते मग अर्धपत्र येतं. बरोबर ना? म्हणजे ते त्याच्या हातात आहे, त्याच्या सत्तेने चाललंय, ह्याचं भान ठेवावं. आणि त्याला सकाळी उठल्या उठल्या थँक्यू म्हणा, देवा तुझ्या कृपेने जाग आली. ज्यांचं आपल्याला सहकार्य मिळतं आहे त्यांना थँक्यू म्हणा. एक कप चहा करायला दोन हात नाहीत लागत, हजारो हात लागतात. चहा आसाममध्ये होतो, साखर महाराष्ट्रात होते, तोडायला भलतीकडनंच माणसं आलेली असतात, कपबशी तिसऱ्यांनीच बनवलेली असते. हजारो माणसं एकत्र येतात तेव्हा एक कप चहा येतो. आपल्याला वाटतं पैसे मोजलेत, फुकट दिलं आहे काय, नाही, नुसते पैशांनी गोष्टी मिळत नाहीत, लक्षात घ्या. आणि म्हणून सतत थँकफुल राहा. बायकोनी सकाळी चहा दिला तर थँक्यू म्हणा, थँक्यू. अरे तिला काय थँक्यू म्हणायचं, तिचं काम असेल, मी नाही का बाहेर काम करत. परवा एकाने मला सांगितलं, माझी बायको कटाची आमटी माहिती आहे ना तुम्हाला, पोळ्याची, इतकी भारी करते म्हणलं, मी चार चार वाट्या पितो. तर मी म्हटलं मग तिचं कौतुक करतो का, अरे आमटी करावी तर तूच यार, इतकी सुंदर आमटी करते. काय म्हणावं त्यांनी, काय उपकार करतो का, टेकन फॉर ग्रँटेड, गृहित धरलं आम्ही, सात फेरे मारले आता जाती कुठं, असं नाही. लक्षात घ्या तुम्ही, आपण जपायचं आहे. सद्गुरू म्हणतात रिकरिंग डिपॉझिट सारखं प्रेम द्यायचं असतं, घरात नात्यात सगळीकडे. ते फी FD नाही आहे, एकदा केलं की झालं काम, पाच वर्षांनी डबल मिळेल, तसं नाही. सतत प्रेम वाटायचं आहे आपल्याला, आणि जीवन ह्याच्यासाठी आहे, लक्षात घ्या. आणि हे मिळावं आपल्याला, सगळ्यांच्या बाबतीत घडावं. आणि म्हणून मी तुम्हाला जीवनविद्या स्वीकारायची विनंती करेल. कर्मकांड काही नाही आहेत, फक्त चांगलं कर्म करत राहायचं आहे, पुण्याईची जोड देत राहायचं आहे. पुण्याईनी मुलं चांगली होतात, पैशांनी नाहीत होत. पुण्याईनी सून चांगली मिळते, पुण्याईनी जावई चांगला मिळतो, पुण्याईनी शेजारी चांगले मिळतात, पुण्याईनी ऑफिसमधला बॉस चांगला मिळतो, पुण्याईने डॉक्टर चांगला भेटतो आजारी पडल्यावर. सगळं घडतं, ऑपरेशन यशस्वी होतं ते सुद्धा पुण्याईने. मी एक किस्सा वाचला होता, फक्त बोध घ्या त्यातनं. म्हणले देव दोनदा हसतो, एकदा भावाभावाची प्रॉपर्टीवरनं भांडणं चाललेली असतात तेव्हा देव हसतो. तो म्हणतो जगाचा सातबारा माझ्या नावावर आहे, तुला 80-85 वर्षासाठी खाली पाठवलेलं आहे, नीट राहायचं, नीट परत यायचं. कोर्ट तुला नोटीस देतं, मी नोटीससुद्धा देणार नाही, शर्टाची बटणंसुद्धा लावून देणार नाही, त्यामुळं नीट राहायचं. तेव्हा एकदा देव हसतो. आणि दुसऱ्यांदा डॉक्टर ज्यावेळेला एखाद्याला टेबलावर घेतो आणि म्हणतो मी ह्याला बरंच करीन, तेव्हा देव हसतो. तो म्हणतो तू तुझं काम कर, पुढचं मी बघतो. म्हणून आपण ह्या पृथ्वीतलावर राहताना त्याने ज्या कामासाठी पाठवले, तुम्ही एखादं घर भाड्याने दिल्यावर तुम्ही कसं म्हणता खेळे ठोकू नका, सोसायटीत भांडू नका, तशाच देवाच्या आपल्याला सूचना मिळाल्या आहेत, पण आपण त्या विसरून गेलो आहे. त्या सूचना पाळूया, सुख आनंद फक्त वाटत राहूया, प्रत्येक कृती राष्ट्रहिताची आणि विश्वशांतीची करूया, अशी आजच्या स्मृतिदिनी त्यांची स्मृती, त्यांच्याकडनं आपण फॉलो करायचं असतं, त्यांचे गुण आपण घ्यायचे असतात, त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करायची असते. तुमच्यामुळे आज आम्ही इथं आहोत हे त्यांना जाणवून द्यायचं असतं. श्रद्धा म्हणजे श्रद्धापूर्वक, श्राद्ध या शब्दाचा अर्थ आहे श्रद्धापूर्वक केलेलं स्मरण, आणि ते आपण स्मरण करूया, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करूया आणि इथं थांबूया. जय सद्गुरु, जय जीवनविद्या. अशी एक म्हण आहे, बाप से बेटा सवाई, पण आज मला ती बदलवायची म्हण, बेटे से बाप सवाई अशीच गोष्ट खरी आहे. ठीक आहे, आणि तुम्ही अगोदर शिवाजी महाराज बघितले, पण शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी आधी शहाजी आणि जिजाऊ व्हावं लागतं, त्याच्यानंतर शिवाजी महाराज येतात, त्यांना मास्तर भेटावे लागतात आणि ते घरात असे भेटलेत, याचा या हृदयाचे त्या हृदय आम्ही आत्ता अनुभव घेत होतो. आणि म्हणजे मानलं पाहिजे की माय बाप कसे मुलाला घडवू शकतात, कसं वातावरण घरात सुंदर होऊ शकतं. मी हा प्रश्नच विचारणार होतो की हे घरातलं वातावरण कसं ठेवायचं, छोट्या छोट्या गोष्टी सांगा. त
तर माझ्या मनातलं त्यांनी ऐकलं आणि तेच त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलं. मला तरी दोन तीन प्रश्न विचारायचे आहेत. का होय, स्वभावाला औषध असतं का? की स्वभावाला औषध नाही असं मी पण ऐकलं होतं. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हे पण ऐकलं होतं. पण जीवनविद्या मिळाल्यावर, सद्गुरूंचे विचार मिळाल्यावर, त्यांची पुस्तकं वाचल्यावर, त्यांची प्रबोधनं ऐकल्यावर मला लक्षात आलं की आपण बदलू शकतो, आपला स्वभावही आपण बदलू शकतो. शिस्तीच्या नावाखाली अकारण आपण रागीट झालो असतो. आपल्याला मैत्री मुलांशी करताना बऱ्याच वेळेला शंका येते की आपला होल्ड घरात राहील का, आपल्याला मुलं मानतील का, असं काही नसतं. एकदम छान मी म्हणतो, फ्रेंड नाही होत आला ना तर फ्रेंडली वातावरण ठेवायला काय प्रॉब्लेम आहे? वातावरण तर फ्रेंडली ठेवा, त्यांचं म्हणणं तर ऐकून घ्या, बरोबर ना? आता तुम्ही मला, मी पालकांना एक प्रश्न विचारतो, मनातच उत्तर द्या. तुमच्या मुलांनी जर सांगितलं की मला एखादी मुलगी आवडते आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे, किंवा मुलीने सांगितलं मुलगा आवडतो आणि त्याच्याशी लग्न करायचं आहे आणि तो तुमच्या जातीतला नाही, काय प्रतिक्रिया असेल? मला उत्तर देऊ नका, मनातच ठेवा. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, काय मानू नका, अजिबात तसं आहे. त्यामुळे आपण चेंज करायचं आहे स्वतःला. आणि का नाही बदलू शकत? स्टार्ट फ्रॉम युअर सेल्फ. जे बदलायचं ना ते आपल्याला पहिल्यांदा जमलं पाहिजे, नंतर आपल्या लोकांना सांगायचा अधिकार आहे ना. माझी दोन्ही इंटरकास्ट मॅरेज आहे ते मुलांची, आय ॲक्सेप्टेड. का नाही? त्यांच्या सुखात आपलं सुख आहे, बरोबर ना? आणि ती कुंडली बघा, ते बघा, असं नाही मी केलेलं. सद्गुरूंनी शिकवलं तेच मी केलं. सुट्ट्या बघून लग्न केलीत त्यांची, कारण ते कार्यालयाने सांगितलं शुभ मुहूर्त असला की कार्यालय 1.5 लाख, काढलेला मुहूर्त असला तर 1 लाख आणि काहीच मुहूर्त नसला तर 50,000. म्हटलं आम्हाला तिसरं मान्य का? त्याचा काय संबंध आहे? कारण मी नेहमी दुसऱ्या बाजूचा विचार करतो. खरंच ज्यांची कुंडली बघून झाली ते यशस्वी आहेत का? आणि एका छोट्या कुंडलीत चौकोनात मावेल इतके गुन्हे आहोत का आपण? हा पहिला मुद्दा आहे त्यातला. त्यामुळे स्वभाव बदलू शकतो. क्या बात है. दोन प्रकारचे प्रश्न मनात असण्याची आता शक्यता आहे, उत्कंठा. एक आहे की मंगळावर प्लॉट मिळण्यासाठी काय करावं लागेल, असं असण्याचे काही लोक असण्याची दाट शक्यता आहे. आणि दुसरे असे लोक असण्याची शक्यता आहे की हे जीवनविद्येत आम्हाला जर सहभागी व्हायचं असेल तर काय करावं लागेल. दुसरा प्रश्न पडला पाहिजे, मंगळाच्या प्लॉटचा पडायला नको. तिकडे अवेळी जायची कोणाची इच्छा असेल तर ते फार वाईट आहे. तर जीवनविद्येमध्ये जर सहभागी काही लोकांना व्हायचं असेल, मी स्वतः माझा अनुभव सांगतो तुम्हाला. या वर्षाच्या जीवनविद्या मिशनच्या कर्जत येथे असलेल्या वार्षिक कार्यक्रमामध्ये मला सौभाग्य माझं की मला तिथे सहभागी होता आलं. मला तिथे बोलण्याची संधी मिळाली, एक मोठा परिवार मला तिथे मिळाला आणि तिथेच पहिल्यांदा आमची सगळ्यांची खरं तर भेट झाली. आणि आपल्या एरंडोलच्या एक माझ्याच नात्याने आत्या लागणाऱ्या त्या तिथे कार्यक्रमात आल्या होत्या, मला आता नाव आठवत नाही आहे. तर खूप चांगलं काम, म्हणजे मी असं म्हणतो, मी आत्ता एक व्हिडिओ रेकॉर्ड केला त्याच्यातही ठेवलं आहे की आत्ताच्या घडीला आपल्या देशाला, समाजाला अशा प्रकारच्या आध्यात्मिक चळवळींची अत्यंतिक आवश्यकता आहे. जगायचं कसं हेच समजत नाही, काय करायचं या जीवनाचं ते समजत नाही, काय कर्तृत्व करायचं, कसं काय करायचं, कम्प्लीट कन्फ्युजन आहे. दोन पिढ्यांचं जमत नाही, एकमेकांशी जमत नाही. हे सगळं पैशांनी सॉल्व होणारे प्रॉब्लेम नाही आहे, यशाने सॉल्व होणारे प्रॉब्लेम नाही आहेत. याला आपल्याला ते म्हणतात तसं ज्ञान घ्यावं लागेल, विचार घ्यावे लागतील, ते रुजवावे लागतील. आणि अशा काही ज्या अत्यंत चांगल्या रॅशनल ट्रॅडिशन्स या देशामध्ये आहे, त्यापैकी एक म्हणजे जीवनविद्या मिशन आहे.